नमस्कार, करुणास किचन मराठी मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीतली कोळंबी तवा मसाला बनवणार आहोत आणि आजची ही रेसिपी फारच झटपट बनते। तर सी फूड खाण्यासाठी कुठच्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा ही डिश तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघा। तर ह्या कोळंबी तवा मसाला सोबत जर गरमागरम तांदळाची भाकरी भेटेल ना तर खूपच मजा येईल। तर ह्याला तुम्ही एक साइड डिश किंवा स्टार्टर म्हणून सर्व करू शकता। अवघ्या 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी पूर्ण पाहायला विसरू नका। आणि जर चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या करुणास किचन मराठीला, सोबत बेल आयकॉनवरती पण क्लिक करा। चला तर मग साहित्य आणि कृती पाहून घेऊया। आज आपण 1 किलो एकदम ताजी कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबी आपण व्यवस्थित साफ करून सोलून घेतलेली आहे। कोळंबीमध्ये जो एक काळा धागा असतो तो आपण इथे काढून टाकला आहे। तर सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करत ठेवायचं आहे। या डिशसाठी तेल थोडं जास्त लागतं कारण ह्यामध्ये आपल्याला भरपूर सारा कांदा परतून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदा आता तुम्हाला भरपूर वाटत असेल पण तो शिजल्यावरती त्याची साईज बरीच कमी होणार आहे। कांदा आपण भरपूर घेतलेला आहे कारण जेव्हा तो कॅरमलाइज होतो त्याचा जो एक हलकासा गोड असा फ्लेवर आपल्या मसाल्यामध्ये उतरणार आहे ना, त्यामुळे आपला तवा मसाला एकदम अप्रतिम बनणार आहे। आणि जसं तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे मस्त ब्राऊन झालेला आहे। तर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घालायच्या आहेत आणि 1 ते 1.5 टीस्पून आपल्याला इथे आले लसूणची पेस्ट घालायची आहे। तर आले लसूणची कच्ची चव जाईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये मस्त परतून घेऊया। आले आणि लसूणचा पण मस्त फ्लेवर आपल्या मसाल्यामध्ये उतरतो। तर कांदा इथे आपला मस्त शिजून आलेला आहे, आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर आपण इथे 1 ते 1.5 टीस्पून मालवणी मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो लाल तिखट मसाला तुम्ही वापरू शकता। 1/2 टीस्पून आपण इथे हळद टाकलेली आहे आणि 1 टीस्पून आपण इथे गरम मसाला घातलेला आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर आता हा सर्व मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊया आणि आता वेळ झालेली आहे त्यामध्ये कोळंबी घालायची। तर आपली सर्व कोळंबी आता या पॅनमध्ये आपण घालूया आणि तीसुद्धा मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया। आणि जसे आपले प्रॉन्स शिजणार आहेत त्यांना पाणी सुटत जाणार आहे तर आपल्याला इथे कुठेच एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाहीये। आणि आता ह्यामध्ये आपण टाकूया भरपूर सारे कोकम। कोकमनी मस्त आंबट चिंबट फ्लेवर आपल्या मसाल्याला येणार आहे। त्याचबरोबर थोडीशी ताजी कोथिंबीर आपण घालूया आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता फक्त 2 ते 3 मिनिटासाठी ही कोळंबी आपण मस्त परतून घेऊया। तर आपली डिश ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। तुम्ही बघितलात आपण इथे कुठेही एक्स्ट्रा पाणी घातलं नाही आहे, कोळंबीला स्वतःहून पाणी सुटत आहे आणि ती भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यामध्ये खूप मजा येणार आहे। तर आता झाकण लावून देऊया आणि 1-5 मिनिटासाठी आपली कोळंबी शिजत ठेवूया। कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आता 5 मिनिटांनी बघूया आपला मालवणी पद्धतीतला कोळंबी तवा मसाला बनून तयार झालेला आहे। फार छान असा सुवास सुटलेला आहे आणि कलरसुद्धा मस्त उतरला आहे। तर तोंडाला पाणी सुटलंय आणि राहवत नाही आहे, पटकन त्याची प्लेटिंग करून घेऊया आणि गरमागरम एन्जॉय करूया प्रॉन्स तवा मसाला। तर सी फूड खाण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी बनवून त्याचा आस्वाद घ्या। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट्सद्वारे तुमचे रिॲक्शन्स आम्हाला कळवायचे आहेत। तर लवकरच भेटूया अजून एक चविष्ट रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी रहा, खात रहा।